पुण्याच्या रस्त्यावर सध्या एक अत्याधुनिक रिक्षा फिरते आणि या रिक्षाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. एखाद्या कारलाही लाजवेल अशी ही कृष्णा मारणे यांची रिक्षा आहे आणि ती सध्या चर्चेत आहे. चला तर मग पाहूयात मारणे काकांच्या डिजिटल रिक्षाची ही सफर. रिक्षा चालक कृष्णा मारणे यांनी आयुष्यातील 40 वर्षे रिक्षाचा व्यवसाय केला. ज्या रिक्षाने आयुष्यातील सर्व सुखदुःख साथ दिली ती रिक्षा सदैव आपल्यासोबत असावी यासाठी त्यांनी थेट आपल्या रिक्षालाच कार करून टाकली. तब्बल 7 वर्षांनी अथंग प्रयत्नानंतर त्यांच्या रिक्षाला त्यांनी एक नवीन लुक दिला आहे. कोल्हापुरी सुंदरीचा मानही या रिक्षाने पटकवला आहे. आपण ज्या रिक्षाने सुरुवात केली ती रिक्षा आपल्यासोबत सदैव असावी, तसेच आपल्या नातवंडांना सुद्धा त्या रिक्षाचा इतिहास माहिती असावा यासाठी त्यांनी ही रिक्षा सजवली आहे. त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये हायटेक कारमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा बसवल्या आहेत. कुठलीही महागडी कार घेणे शक्य असतानाही त्यांनी आपल्या रिक्षालाच कार केली आहे. त्यांच्या रिक्षामध्ये TV, AC, साऊंड सिस्टीम, फायर सेफ्टी, विविध प्रकारच्या आकर्षक लाईट्स, दर्जेदार कुशन अशा अनेक सुविधा या रिक्षामध्ये आहेत. हँडलच्या इथे देखील त्यांनी एक स्टेअरिंग बसवली आहे. अत्यंत सुरेख आणि सुंदर अशी ही रिक्षा सध्या पुण्याच्या रस्त्यांवर फिरत आहे. आपली एखादी आवडीची वस्तू असली की आपण ती अधिक जपून आणि ती जतन करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. अशाच पुण्यातील एक रिक्षाचालक काका आहेत, त्यांची जी आवडीची रिक्षा आहे ती रिक्षा त्यांनी जतन करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं त्याला रूप देऊन ती जतन केलेली आहे. अशा रिक्षाची संकल्पना साकारणारे कृष्ण मारणे सर आपल्या सोबत आहे. त्यांच्या मालकीची ही रिक्षा आहे आणि अत्यंत वेगळ्या अत्याधुनिक प्रकारे त्यांनी या रिक्षाचं रूप पालटलं आहे. त्यांच्याकडून जाणून घ्यावे आपण त्यांच्या या रिक्षाबद्दल. सर काय सांगाल, एक वेगळ्या प्रकारची तुमची ही रिक्षा आहे, कलरपासून तर मॉडिफाय म्हणजे पूर्णच रिक्षाचं रूप तुम्ही पालटलेलं आहे, काय सांगाल त्या रिक्षाबद्दल? गेली 38 ते 40 वर्ष झालं मी रिक्षाचा व्यवसाय करतो. त्याच्यातनं ह्या रिक्षाच्यामुळे, रिक्षा व्यवसायामुळे माझी सगळे जे उन्नती झाली, प्रगती झाली, आणि त्या व्यवसायाला न विसरता की तिची जपणूक शेवटपर्यंत आपल्याकडे राहावी म्हणून त्याच्यासाठी ही रिक्षा मी बनवलेली आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारचे सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत, नेमक्या काय सेवा सुविधा आपल्या रिक्षामध्ये आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्या अत्याधुनिक सेवा म्हटलं तर मग डिजिटल बोर्ड आहे, त्यानंतर म्युझिक सिस्टीम आहे, TV आहे, फायर सिस्टीम आहे, टूलकिट प्रथमोपचार टूलकिट आहे, इतर अनेक सुविधा आहेत तिच्या. आणि दुसरे असे की तिला आकर्षित सुंदर दिसण्यासाठी की ओल्ड गाडीचे जुन्या कारचे सगळे लोगो लावलेले आहेत, त्यामुळे ती गाडीची अजून सुंदरता वाढली जाते. ही जी रिक्षा आहे तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर त्यामागे नेमकेच कोणत्या तरी कारागीर किंवा कलाकार असेल, तर कोणत्या कारागिरांनी ही रिक्षाचं इतकं छान रूप पालटलं आहे त्याबद्दल काय सांगा? ते मित्र आहेत युसुफभाई दलाल, सईदभाई दलाल, दोघे भाऊ आहेत. त्यांच्या संकल्पना, आमच्या मित्रांची संकल्पना, माझी संकल्पना अशा नियोजनातनं ते सगळं बसून 7-8 वर्ष बसून कुठे काम कसं करायचं, पुढे कसं वाढवायचं, त्याच्यात 7-8 वर्ष जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. आता जसं तुम्ही म्हटलं माझ्याकडे कारही आहे, मग कार आणि रिक्षा असं जर दोन पर्याय तुमच्या समोर ठेवले तर नेमकी पहिली पसंती कशाला असणार आहे तुमची? माझी रिक्षा लागेल. कारमध्ये कोण पाहतच नाही, कोण विचारतच नाही, कार किती असे रस्ते गेले तर कोणी पाहत नाही. मग ही घेऊन गेले की प्रत्येकाची नजर इकडेच पडते, सिग्नलला कुठे उभं राहिलं तर प्रत्येकजण इकडेच पाहत असतो. नक्कीच एकदम वेगळ्या प्रकारची रिक्षा साकारलेली आहे. आपल्या आठवणीत ही रिक्षा सदैव राहावी यासाठी सुंदर असं तिचं रूप पालटलेलं आहे आणि पुण्याच्या रस्त्यावर फिरताना या रिक्षाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. अशी रिक्षा आम्ही आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला या रिक्षाची सफर केलेली आहे. सुंदर आणि अत्याधुनिक सेवा सुविधा असेल ही अत्यंत सुंदर रिक्षा आहे. पुण्याच्या रस्त्यांवर तिची चर्चा सध्या दिसते. कॅमेरामॅन अभिजितसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.